देशाचं संविधान धोक्यात आहे हा इंडिया आघाडीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संविधान वाचवण्याच्या लढाईला साथ देण्याची हाक देत इंडिया आघाडी लढली आणि भारतीय जनता पक्षाला बहुमतापासून रोखण्यात यशस्वी देखील झाली. मात्र संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज या निवडणुकीत सपशेल तोंडघशी पडलेत. प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तिन्ही नातू पराभूत झाले. इंडिया आघाडीनं प्रकाश आंबेडकरांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. इंडिया आघाडीच्या मुंबईतील रॅलीचंही त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र याच सभेत प्रकाश आंबेडकरांनी इंडिया सोबत येणार नसल्याचे संकेत दिले आणि ते राज्यात स्वबळावर लढले. प्रकाश आंबेडकर त्यांच्या पारंपरिक अकोला मतदारसंघातून पुन्हा एकदा पराभूत झाले. तर त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी वंचितचा पाठिंबा असलेले अपक्ष विशाल पाटील विजयी झाले. प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात 276,747 मतं मिळाली आहेत आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर अमरावती या राखीव मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर प्रथमच लोकसभेची निवडणूक लढले. आनंदराज वंचितचे उमेदवार की स्वतंत्र लढणार हाच गोल सुरुवातीला सुरू होता. कौटुंबिक दबावानंतर प्रकाश आंबेडकरांनी अखेर वंचितचा उमेदवार मागे घेत आनंदराज यांना पाठिंबा दिला. मात्र तिथे त्यांना फक्त 18,793 मतं मिळाली. भीमराव आंबेडकर हे पंजाब मधील होशियारपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ग्लोबल रिपब्लिकन पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांना केवळ 1,041 मतं मिळाली आहेत. प्रकाश आंबेडकर हे राजकारणात बहुजन महासंघ वंचित असे वेगवेगळे प्रयोग करत असतात पण ते कोणत्याही पक्षासोबत आघाडी करत नाहीत हे त्यांच्या आजपर्यंतच्या राजकारणावरून दिसून आलंय. तर आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेना या सामाजिक राजकीय संघटनेचे अध्यक्ष आहेत. भीमराव आंबेडकरांनी पंजाब मधील होशियारपूर निवडण्याचं कारण म्हणजे 1962 मध्ये त्यांचे वडील भैया साहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर या मतदारसंघातून लढले होते. भैया साहेबांचा तेव्हा 7,000 मतांनी पराभव झाला होता. भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचं काम पाहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिन्ही नातवांच्या पराभवाचं कारण काय, त्यासाठी जबाबदार कोण, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या बातम्यांसाठी माय महानगर .com ला व्हिजिट नक्कीच करा. धन्यवाद.